काँग्रेसचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष आबासाहेब उर्फ राजू निकम यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त बाळू महाराज गिरगावकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होत आहे. तरी गावातील सर्व पुरुष महिलांना विनंती आहे की आपण येऊन स्थानापन व्हावं, पण समोर येऊन बसावं, जागा भरपूर शिल्लक आहे. आताच अर्धापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बलराम राठोड साहेबांनी आबासाहेब निकम यांना पुष्पगुच्छ देऊन शाल देऊन सत्कार केलेला आहे, शुभेच्छा दिलेल्या आहेत. अर्धापूर तालुका रूप पाहता लोचनी
Bye.
पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वाताज्मज वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठल विठ्ठल
Hello.
शीत पावना तिवासती पंचानन समाना तया श्रोत्याची चरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची चरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर आराका जी कीर्तनी वैवाशीत लोका तयाची चरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतु नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठला विठला विश्व मोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली समाधीधन अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या आळंदीतल्या मालकांचा आहे. ज्यांना ज्यांना सत्कार करायचा त्यांनी आता एखादा तास तरी थांबा. एका तासाच्या नंतर मी काय जास्त वेळ घेणार नाही तुमचा. एक तासभर थांबा. सगळे श्रद्धेनं तुम्ही यजमानांचा सत्कार करायला आलात पण हे सुद्धा कीर्तन ऐकायला श्रद्धेनंच आलेत. तुम्ही सत्कार करणारी जवळिकतेचे माणसं असताल पण कीर्तन ऐकायला येणारी माणसं एखाद्या वेळेस साहेब तुमच्या सर्कलच्या बाहेरच्या असू शकते. हो आणि एक तासभर त्यांच्यासाठी कीर्तन करू द्या मग बाकी सगळ्यांची हारतुरे ते घेणारच आहेत. मी त्यांना थांबतो 12 वाजेपर्यंत इथून जाऊ नका. विडाला विडाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा आहे. या अभंगाद्वारे आळंदीतले मालक विटेवरच्या मालकाच्या रूपाची महती प्रतिपादित करतात. काय रूप आहे ते. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी एवढं नाविन्यपूर्ण रूप आहे कि ते रूप बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना झालंय. कोणाला म्हणायचं ज्ञानोबराय. ज्याला एक दोन भाषा येतात तो ज्याला एक दोन भाषा येतात ना तो इतका आयटीत बोलतो इतका आयटीत बोलतो की ते असा स्वतःला समजतो की परिसरातला माझ्यासारखा विद्वान कोणीच नसावा असा तो समजतो. ज्ञानोबरायांना भाषा 56 येत होत्या. 56 भाषेचा केला असे गौरव. भाषा 56 ज्ञानांच्या बाबतीत जर विचार केला तर ज्ञानाचे सागर आहेत ते. एवढी मोठी व्याप्ती आळंदीतल्या मालकांची. मग या सगळ्या गोष्टी अवगत असताना सुद्धा काय सुख असेल. काही काही आता उग माझ्यासारख्याला 2-4 अभंग येतात तर तो म्हणतो माझ्यासारखा सुखी कोणी नाही. मग ज्ञानोबरायला भाषा 56 येत होत्या. ते ज्ञानाचे सागर आहेत ते कमी सुखी असतील का. तरी पण विटेवरच्या मालकाचं रूप पाहिल्याच्या नंतरच ते म्हणतात मला सुख झालंय. तर 2-3 भाषा येणार आहे ना जास्त वळवळ नाही केलं पाहिजे.
थोडंस ज्ञान असणाऱ्या माणसांनी फारसं नाही वळवळ केलं पाहिजे. केवढी मोठी व्याप्ती ज्ञान उभारायची तरी त्या रूपाची महती केली. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, साजनी बुद्धीला म्हणले. हे बुद्धिमाते विश्वातल्या फारशा काही गोष्टी देखण्या पाहिल्या पण मन नाही थांबलं. आता नालायकांचं मन कुठेही थांबतंय तो ज्याच्या त्याच्या मताचा प्रश्न झाला, त्याच्या मनाचा प्रश्न झाला, त्याचा विवेक किती मातीत गेलाय हा त्याचा प्रश्न झाला. पण सज्जन आणि सात्विक सदाचारी लोकांचं मन घाणेरड्या वस्तू पाहिल्याच्या नंतर कधीच मन स्थिर होत नाही. सदाचारी आचरणशील पवित्र पावन पुण्यशील लोकांना त्यांचं मन शांत होण्यासाठी त्या अधिकार तत्वातले ठिकाणं बघितलेतच त्यांचं मन शांत होतं. विडाला विडाला त्या रूपाची किती महत्त्वी एखादं एक दोन उदाहरणं देऊन तुम्हाला पटवून देईल. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने मोठ्या असीम प्रयत्नाने एका सद्भावनेनं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे. सर्वांच्या तनामनातलं एक छोटेखानी या प्रांताला या परिसराला लाभलेलं एक मानवी क्षेत्र रत्नच म्हणावं लागेल त्यांना. राजकीय क्षेत्रातलं माननीय श्री आबासाहेब गंगाधरराव निकम आबासाहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा आजचा आहे. 17 मे तारीख आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि त्या जन्मदिवसाच्या निमित्त औचित्य साधून ज्ञानोबराय तुकोबराय नामदेवराय चोखोबराय नाथबाबा सावता महाराज शेना महाराज रविदास महाराज कबीर महाराज मीराबाई जनाबाई मुक्ताबाई सखूबाई या अष्टादश संतांच्या नामाचा उच्चार व्हावा आणि त्यांना गोड अशा प्रकारचं इथून पुढचं सदृढ आयुष्य लाभो आणि ते आयुष्य इतकं सदृढ असो की ते आयुष्याच्या सदृढतेच्या बळावर या परिसरातल्या या प्रांतातल्या किंवा जिथं जातील तिथे तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेची सेवा त्यांच्या राजाश्रयात त्यांना मिळो आणि त्या जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा पुन्हा गोड अशा प्रकारचा आयुष्यांचा इतका नाविन्यपूर्ण ठेवा वाढो की त्यांच्या जीवनात गोड अशा प्रकारचं सदृढ आयुष्य प्राप्त हो अशी विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना, अशी काशीतल्या मालकांच्या चरणी प्रार्थना, आपल्या सर्वांचं कुलदैवत माळसाकांत खंडेराया त्या खंडेरायाच्या चरणी प्रार्थना आणि या विश्वातले सात्विक जेवढी संत आहेत महंत आहेत या सर्व संतांच्या चरणी प्रार्थना की समाजाची सेवा करणाऱ्या सात्विक व्यक्तीला गोड आयुष्य प्राप्त हो अशी संतांच्या चरणी प्रार्थना. आबासाहेब निकम मित्र मंडळ व समस्त गावकरी मित्र मंडळ कामठा बुद्रुक या मित्रमंडळांना सुद्धा धन्यवाद देतो. कामठा बुद्रुकमधील जे ज्यांचं मित्रमंडळ आहे गावकरी मंडळी त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. माननीय श्री डॉक्टर माळसाकांत गंगाधर निकम हे त्यांचे बंधू आहेत, उच्च शिक्षित आहेत, डॉक्टर या हुद्द्यावरती आहेत. एक सात्विक सदाचारी कुटुंब आहे. शैक्षणिक क्षेत्राचा वारसा जोपासणारं गोडसं कुटुंब त्यांच्या बंधूंनासुद्धा धन्यवाद. श्री सुगनाजी मारुती निकम श्री दत्ता केशव निकम श्री गोविंद पुंडलिक निकम हे त्यांच्या परिवारातले लोक आहेत त्यांनासुद्धा धन्यवाद. बऱ्यापैकी राजकीय क्षेत्रातली जी मान्यवर आहेत फारसं काही पत्रिकेवर फार मोठी मोठी त्यांची नावं आहेत. राजकीय क्षेत्रातल्या सर्व या पत्रिकेवर जेवढे नमूद केलेले सर्व त्या राजाश्रित मंडळींना धन्यवाद. आदरणीय माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब त्यांना मगाशी भेटून गेले, मला सांगितलं आबासाहेबांनी गोड त्यांच्यावर श्रद्धा आहे. त्यांच्याही शुभेच्छा त्यांना राजकीय क्षेत्रातून सर्वानुमते मिळालेले आहेत आणि आबासाहेबांना एक तालुका अध्यक्ष काँग्रेस ओबीसी विभाग अर्धापूर हे त्यांच्याकडे एक पद आहे.
सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा, तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेच्या सानिध्यात जे काही ते त्यांचे प्रश्न असतील, ज्या अडचणी असतील, त्या अडचणी पार कुठपर्यंत सर्व राजकीय क्षेत्र असेल, मंत्रालय आदी करून या सर्व क्षेत्रात तिथपर्यंत त्या मांडाव्या आणि त्यांना त्या गोड सुखसोयी प्राप्त व्हाव्या याकरता आबासाहेबांचं जीवन झटत आहे. आणि ते काम करण्याकरता आबासाहेबांना पुन्हा उंच भरारी घेण्यासाठी गरुडाचे पंख देवो आणि ताकदीची स्थिती सांगण्यासाठी हत्तीचं बळ देवो ही माझ्या विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पवित्र अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या त्यांना कोटी कोटी आम्हा तमाम वारकऱ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. माझ्या कीर्तनावर येतो, अभंगावर येतो. आजच्या या प्रसंगी मृदंग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न आमचे ऋषी महाराज तराशे गोड त्यांचं मृदंगावर प्रभुत्व आहे असा ऐकावासा वाटतो. मृदंग त्यांचा ऋषी महाराजांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. आदरणीय हरिभक्तीपरायण राजू महाराज आहेत, तोडीस तोड महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. ज्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आला, तुमचे काका महाराज असतील, तुमचे आबा महाराज आहेत, गोड उत्कृष्ट कीर्तनकार आहे, श्रीमद भागवत गथेवर त्यांचं प्रभुत्व आहे. आबा महाराज त्यांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. जे काका महाराज गायन क्षेत्रातलं फार मोठं नाविन्यपूर्ण रत्न आहेत, आबा महाराज काका महाराजासोबत आमचे विकास महाराज सुद्धा आलेत. पुढे जरी साधे असतील तरी पण पारमार्थिक क्षेत्रात वारकरी संप्रदायात विकासजींना गोड शावडे त्यांना सुद्धा धन्यवाद. आमच्या काका महाराजांसोबत आमच्या महाराजांनी चाल म्हणली, आदरणीय हरिभक्तीपरायण सदानंद महाराज वा, ज्यांचं नावही सदानंद आहे, त्यांच्या जीवनात सदावी आनंदचे गोड गोड गोड, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. बरीच आमचे हरिभक्तीपरायण रोहिदास महाराज गोड, ज्यांचा आवाजावर प्रभुत्व आहे महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. त्यांच्या बाजूचे आमचे उमरी करवा वा होतो आपण मागे उमरीला, त्यांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या माझ्यासोबत आलेले जगन्नाथ सर कदम पूर्णेकर त्यांनाही धन्यवाद. माऊली कदम आहेत आडत दुकानदार त्यांनाही प्रणाम. बरेची देहगावून तरुण मंडळी आली तुम्हाला सुद्धा प्रणाम. बाकीच्यांची नावं माहीत नाहीत म्हणून माफ करा, सगळ्यांची नावं घेतो. इथं बसलेल्या माझ्या मायमावल्या असतील, पुरुष मंडळी असतील, आबालवृद्ध असतील, आपला अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही या आध्यात्मिक क्षेत्रात तासाभरापुरता का होत नाही वेळ दिला याकरता माझ्या आळंदीतले मालक म्हणतात, कथा कीर्तनातला श्रोता हा प्रत्यक्ष शिवशंकर असतो, शिवस्वरूप असतो. म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. विठाला विठाला ताकद आहे सज्जनांनो, एवढी मोठी व्याप्ती त्या रूपात, त्या पंढरपुरातल्या मालकाच्या रूपाने, त्याच्या नामाने, त्याच्या कीर्तीने, त्याच्या कीर्तीचे पवाडे गायले, त्याच्या नामाचे पवाडे गायले, त्याच्या रूपाचे पवाडे गायले, त्याचं चरित्र नाना पद्धतीत वाखाणलं. अशा पवित्र विटेवरच्या मालकाच्या रूपात इतकी मोठी ताकद आहे. अष्टादश संत वारकरी संप्रदाय एक असा संप्रदाय आहे की या संप्रदायाला कुठल्याही विशिष्ट प्रकारच्या जातीचं वैभव नाही, किंवा एखाद्या जातीला संप्रदाय नाव ठेवत नाही, किंवा एखाद्या जातीला उचलत नाही, असा एकच संप्रदाय, तो संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. या संप्रदायात फक्त चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. होका उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, साध्वी जनाबाई म्हणतात तो उत्तम कुळातला आहे आबासाहेब का तो चांडाळ कुळातला आहे, पण वारकरी आहे, लोकांशी चांगलं वागतोय, लोकांना चांगलं बोलतोय, लोकांना मदत करतोय, किंवा सर्वांना गोड अशा प्रकारचं जीवाभावानं पुत्रवत प्रेम करतोय, असा व्यक्ती कुठल्याही जातीत जन्माला येऊ द्या त्याच्या पायावर डोकं. तो वारकरी असावा, तो वारकरी असावा, मग मात्र त्याच्या पायावर डोकं. हो का उत्तम चांडाळ, पण त्याचे पायी माझे कपाळ, पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे शिरी, साध्वी जनाबाई सांगतात तो विटेवरच्या मालकाचा उपासक आहे,
त्याची जात पुसू नका, त्याचे पाय डोक्यावर. कारण या संप्रदायामध्ये चांगलं वागणाऱ्या लोकांना मदत घेतलं. कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावे जान विष्णुदास. कबीर हे मोमीनाच्या कुळातले होते, पानं इकणारा मुसलमान, मुस्लिमाच्या कुळातले कबीरदास. पण या कबीरदासाला विटेवरच्या मालकाने आपलंस केलं. लतीफ नावाचा एक मुसलमान, त्याही मुसलमानाला आपलंस केलं. कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना बाबा, सद्गुरु सेना महाराज नाव्याच्या कुळातले. सज्जनांनो, काय नाविन्य, काय रूपात ताकद आहे. या सेना महाराजांसाठी जगाचा मालक प्रत्यक्ष सेना महाराज होतो. समजलं नाही हे नाव्याच्या कुळातले तर आपण त्याच्यासाठी कसं असं व्हावं, अद्याप नाही. या संप्रदायात चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. तू कामने नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. देहूतले मालक सांगतात, ज्याच्या मुखात नाम आहे, ज्याची वाणी पवित्र आहे, ज्याची वाणी सात्विक आहे, ज्याची वाणी सदाचारी आहे, ज्याची वाणी गोड दुसऱ्यावर परोपकार करणारी, चांगला मार्ग दावणारी आहे, चांगलं शिकवणारी आहे, अशाला जातीचा संबंध नाही, त्याला वारकरीच म्हणायचं. असा विटेवरचा मालक सर्वांना सोबत घेऊन चालणारा हा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. या संप्रदायाच्या अनुमते आज आबासाहेबांच्या अविष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आजचं कीर्तन आहे. आणि ते कीर्तन करण्याचा योग माझ्यासारख्या सर्वसामान्य गिरगावकराला आलेला आहे. या कीर्तनाच्या निमित्त अधिष्ठान दैवत कुलदैवत माळसाकांत भगवान खंडेरायाचं दर्शन झालं, माझं महत् भाग्य. उपस्थित सज्जन श्रोत्यांना तुमची भेट झाली, तेही माझं महत् भाग्य. असो, रूपात किती ताकद आहे. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियाची भूक नवजे माझ्या. महाराज, ते रूप बघितल्याच्या नंतर पुन्हा कुठली भूक शिल्लक? राजस सुकुमार वदनाचा पुतळा, राजस सुकुमार वदना. रवी शशिकळा लोपलिया, अत्यंत नाविन्यपूर्ण ते रूप आहे. किती ताकद रूपात.
महाभारतामध्ये दुर्योधन नावाचा व्यक्ती, त्याचे मामा शकुनी हा नालायक होता. शकुनी हा इतका नालायक, इतका नालायक की त्याचा नालायकपणा मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजू नव्हतो. आणि या नालायक मामाच्या सानिध्यात राहून दुर्योधन वाईट वागला. शकुनीने पुरोचन नावाच्या व्यक्तीच्या हाताने एक महाल तयार केला. रूपात किती ताकद विटेवरच्या मालकाच्या. एक महाल तयार केला, सुंदरसा बंगला, नाही कळायचा जिनच्या पॅन्टीवाल्याला महाल. एक सुंदरसा बंगला तयार केला, कारण काळा रूप जुनी भाषा बदलत चालली ना, ह्या दुसऱ्या भाषा अंगाला चिटकून घेतल्या, त्याच्यामुळं महाराष्ट्रातली ओरिजिनल भाषा लोप पावायली. बँकेत एक मथारी पैसे उचलायला गेली, करा सही तर लावाशाही. विड्रॉलवरतील पैसे उचलायचे, तिनं अंगठा दिला, तिला विचारलं बाई बरं आहे का, लय बिझी आहे. म्हणजे 25-30% ती इंग्रजी बोलायली, तिला सही करता येईल. भाषा बाकीच्या शिकू नये असं मी म्हणत नाही. मला असं वाटतं ज्ञानोबारायला 56 भाषा येत होत्या, तितक्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांनी यावा, पण आपली सांभाळून यावा. माणसानी बैल दुसऱ्याला दिले पाहिजे, पण आपली पेरणी झाल्यावर दिले पाहिजे. आपलं पेरायचं राहिलं आणि दुसऱ्याला बैल दिले, बायको कशा जगी तू सुंबळ्या, मरण न पपेच माय उपाशी. आपली भाषा सांभाळून मग दुसऱ्या सगळ्या भाषा शिका, पण आपल्या सांभाळल्या पाहिजे. माझा मित्र माझ्यासोबत शिकला, ते एम ए झालं, त्याला 72,000 पगार आहे. पण ते गिरगावला आलं गावाकडे. आता मी राहत नाही, मी शोलला राहतो. पूर्वी गिरगावला राहायचो, त्यावेळेला गुड मॉर्निंग, गुड नाईट, गुड इव्हिनिंग असं ते इंग्रजीत 2-4 शब्द हीच खायचं. मला कळत होते, पण मी काय त्याला ते प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स देत नव्हतो. माझं मत होतं यानं मी मसुबाच्या डावाचं वान्यरावानी वाकून सोबत पाणी पिलंय. एकाच शेतातली जेवारीन गहू बाजरी खाल्लेत. हे जरी एम ए झाला असेल तरी पण यानं गिरगावला आल्यावर आपल्या भाषेत बोलावं, शुभरात्री म्हणा, शुभ सकाळ म्हणा, गुड नाईट, गुड इव्हिनिंग, गुड मॉर्निंग. मी त्याला म्हणलं तुला किती हजार पगार आहे, 72. 71,000 तर महिन्याला पे तू म्हणलं तू, कारण माग काहीत नाही ना, तुझ्या घर बांधलं नाही, काहीत नाही, बायकोच्या अंगावर 7-8 साड्या या खट्या तितक्या नसतेत नेसत. आणि जरा जुरा हे दागदागिने मंगळसूत्र ने, तुझ्या अंगावर 5-5 ड्रेस आहेत म्हणलं. याच्या व्यतिरिक्त तुझ्या जो काय नाही, लगेच लक्षात येते तू कुशात पैसे घातले कोण्या रंगाच्या पाण्यात. 71,000 महिन्याला पेत आहे ते, वरच्या 1,000 बँकेतले काढता येत नाहीत, पण पेता येत नाही. त्याच्यासारखे मी इशी गावताला झुपीन तरी गावाकडे आल्यावर मला त्या भाषेत बोलत होत. मूर्खेस म्हणलं नालायका, माणसाला सगळ्या भाषा याव, पण आपली सांभाळून याव. बाजारात एका माणसानं 500 लुगडे वाटले, बाजारात एका माणसानं 500 लुगडे वाटले बायकायला. 500 नाही 1,000 वाट, पण आधी पप्याच्या माईला लुगडं घेणं, आधी बायकोला लुगडं घेतलं पाहिजे, मग जगातल्या बायकांना वाटलं पाहिजे. त्याचा पुरुषार्थ मोठा असतो. विठाला विठाला तो शकुनी आहे. त्याच्या सानिध्यात दुर्योधन वाजला. शकुनीने आणि दुर्योधनानं पुरोचन नावाचा मिस्त्री होता बांधकाम करणारा, द्वापार युगातलं चरित्र आहे. त्याने एक सुंदरस घर तयार केलं. ते घर विटाचं नव्हतं, राळ, रांजा, कापूर, लाख, लाख कळत असत. पूर्वीच्या काळामध्ये त्या मतदान पेट्या होत्या ना, त्या मतदान पेट्यावा शील करत असताना पिशवीत टाकीत आणि मेणबत्तीवर ते लाख असं वितळीत, त्या लावलं की त्याच्यावर अशी चिठ्ठी चिटकून देत, म्हणजे ते तिथला अधिकारी खोलीत होता. लाख, तुम्हाला लाख माहीत नसेल तर पूर्वीच्या काळामध्ये यगदाने होत्या ना, त्या यगदानीचे मणी असे चिमटू नये म्हणून त्याच्या सोनार लाख भरीत होते. लाख चिमीट नव्हते भरीत, लाख भरीत होते. लाख, लाख एक पदार्थचे रबरासारखा पेटवला की तो असा पातळ होत असतो आणि थंड झाला की पुन्हा कडक होत असतो.
असा तो ज्वलनशील पदार्थ आहे लाख. ते लाखाच्या असं सारवण केलं, राळ टाकली, रांजा टाकला, कापूर टाकला, विहिरी फोडायला राळ वापरित होते. पूर्वीच्या काळात हे असे ब्लास्टिंगचे ट्रॅक्टर नव्हते ना, हातानं बार घ्यायचे असं छिद्र करायचे पहारीनं, आणि मग ते बार घ्यायचे जुने. आताच्या यायला काय नाही कळणार, फक्त जुन्या माणसाला माहीत ते. आताच्या यायनं फक्त नुसतं मान हलवायची बैऱ्या माणसावानी. बैरे दोनदा हसत येत, एकदा पुढचं हास कशामुळं हसलं म्हणून त्याला वाटतं आपण नाही हसावं तर आपल्याला येड्यात काढतील. पुढचं हसलं म्हणून एकदा आणि कशामुळं हसलं कळाल्यावर दोनदा. तसं काय काय आता त्या बारायला सुद्धा कळालं असं समजून चलत जा. तर मग असं एक सुंदरसा महाल तयार केला आणि पांडवाला राहण्यासाठी त्याच्यात पाठिलं. मुद्दाम पांडव जाळायचे होते. कोण जाळत होतं माहितीये का? कौरव. कौरव कोण होते पांडवांचे? सख्खे भाऊ. सख्खे भाऊ होते. माणसं विनाकारण लोकांच्या घराला काढायला होते. त्यांना वाईट केलं, ते आमच्यावर वाईट चिंतित अद्याप नाही. कोणाची हिंमत कोणाचं वाईट करण्याची नाही. तुमच्यातला जोपर्यंत त्या ह्याच्यात मिसळत नाही तोपर्यंत तुमचं वाईट कोणीच करू शकत नाही. हे मात्र लक्षात ठेवा. धर्माच्या बाबतीत असेल, व्यवहाराच्या बाबतीत असेल, राजसत्तेच्या बाबतीत असेल, काही बाकी काही गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टी विशुद्ध स्थितीत जात असतील तर तुमच्यातलं त्याच्यात बोंबलत जातं, तेव्हा सगळं इचकत असतं. हा नियम आहे. मला सांगा, पांडवांना त्रास देणारे दुसरे कोणी नव्हते, घरातली लोक होती घरातली. आणि मग राहण्यासाठी पाठिलं. कोणती आईसाहेब आपली पाची लेकर घेऊन जात होत्या. विटेवरच्या मालकाच्या रूपात किती ताकद आहे. मोजके मोजके एक दोन प्रमाण देत उदाहरणं देतो, जास्त तुम्हाला ताण देत नाही. आणि कोणती आईसाहेब एका व्यक्तीकडे गेल्या. त्या व्यक्तीचं नाव होतं विदुर काका. सात्विक, सदाचारी, पुण्यशील लोक. सज्जनो, या लोकांची नावं कशाकरता निघतात माहिती का? हे माणसं चांगले वागले याच्याकरता नावं निघतात. यांच्याकडे फार पैसे होते असा विषय नाही, चांगलं वागल्यावर पैसे येतच असते. आणि ज्याच्याकडे कोटीनं पैसे असू द्या, चांगलं नसल्यावर ते सगळे संपल्यावर नाशिकला इटा उचलायला जावंच लागत असतं. माणूस हा उंच जात असतो का? त्याच्यातल्या सात्विकपणानं जात असतो. हा. आणि माणूस हा खाली येत असतो का? त्याच्यातल्या नालायक स्वभावामुळे तो खाली येत असतो. हा सृष्टीचा नियम आहे, हा निसर्गाचा नियम आहे. सदाचारी, पुण्यशील, पावन राजकारणातला दोन नंबरचे डॉन होते विदुर काका. माझ्या वाचनात पाचच राजकारणी आले, सहाव्याला मानित नाही असं नाही, पण त्या पाच लोकांसारखा सहाव्याला मानित नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. राजकारणातले अत्यंत नाविन्यपूर्ण तत्व कोणाकडे होते तर विदुर काकाकडे, दोन नंबरचे. फार विदुर काका, विदुर नीती म्हणून प्रसिद्ध आहे. फार तात्विक, सात्विक, सदाचारी, पुण्यशील वृत्तीचा विदुर काका. काकांना विचारलं, मी जाते तिथे राहण्यासाठी. वहिनी साहेब जा, पण ही प्रतिमा घेऊन जा. वेगात सांगतो, वेगळी याच्या पूर्वी सांगतो, त्याच्यापेक्षा थोडं वेगळं सांगतो. ही प्रतिमा घेऊन जा. ती प्रतिमा होती पंढरपुरातल्या मालकाची, विटेवरच्या मालकाची, द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची प्रतिमा होती. घेऊन जा ती प्रतिमा. त्या बाईनं पदराखाली प्रतिमा झाकली. कोणती होती ती? त्या लाक्षाग्रहाला नाव होतं लाक्षाग्रह. त्याच्यामध्ये एक कोनाडा होता, त्याच्यात कपडा टाकला कोरा, त्याच्यावरती प्रतिमा ठेवली, अक्षदा, गंध, मंजूळ, पुष्प वगैरे समर्पित केलं, नमस्कार केला, झाली वास्तू घराची. आणि त्या घरात राहिले. जेवण आटपली. एक जणाने विचारलं, महाराज ते घर जर ज्वलनशील होतं तर स्वयंपाक कुठं केला? तळमजल्यात. तळमजल्यात स्वयंपाक असावा का नसावा? तळमजला वास्तुशास्त्र लोकांच्या पारंगत असेल तरी काही तुम्हाला ताण देणार नाही. योग असा आला. कुंतीला सांगितलं होतं, या मूर्तीकडे लक्ष ठेवा, ही चित्तात ठेवा, ही अंतकरणात ठेवा, ही ध्यानात ठेवा, हिच्याविषयी स्नेह ठेवा. आणि कोणती आईसाहेबांनी आपली लेकरं झोपल्याच्या नंतर सारखी त्या मूर्तीकडे पाहत होती. तिनं काही डोळे हालिले नाही. रात्रीची वेळ 1-1.5 वाजला. पुरोचन नावाचा व्यक्ती मशाल घेऊन आला. त्या महालाला आग लागल्याबरोबर 11 सेकंदात घर चौकून पेटणार होतं, कारण त्या घरामध्ये सर्वत्र ठिकाणी कापराचा वापर जास्त केलेला होता. आणि कापराला अग्नी लागला की ठाईची समाप्ती.
अग्निकर्पूराची मेळी काय उरली ती काजळी. अग्नीला आणि कापराची संगती, अग्नीसोबत त्या कापरासोबत अग्नीची संगती झाली की इथं कापूर जाळलाय ती जागा पण शिल्लक राहत नाही, म्हणजे स्वतः त्याचं काही अवशेष शिल्लक राहत नाही, त्याचं धूर होऊन निघून जाते असं ते घर होतं. माता हिच्या लक्षात आलं हा का अग्नी घेऊन आला असेल, घर ज्वलनशील आहे माहीत नव्हतं. फक्त इदुराने इतकंच सांगितलं होतं याच्याकडे पाहत राहा, याच्याकडे लक्ष ठेवा. दुसराही दिवस गेला, तिसराही दिवस गेला, चौथाही दिवस गेला, पाचवाही दिवस गेला. दुर्योधनानं पुरोचनाला सांगितलं बेट्या माझी काकी आणि पांडव जर आज नाही जाळलेस तर तुझे लेकर जाळतो. मोठ्या माणसांचं चलत असतं, मोठी मोठीच असतात. तुम्हाला एक सांगू का, वट्यावर बसल्या बसल्या संध्याकाळचा ठिकाणा नाही ते मोठ्यालयाचे कपडे धुतात. वाक्य नीट ऐका, ज्याला संध्याकाळी भाकरी नाहीत का ते दिल्लीतल्या लोकांचे कपडे धुतेत. अरे तू विचार कर ना, तू या बायकोनं काम केल्याशिवाय तुला संध्याकाळी भाकर नाही, तू तर कामच करीत नाही, तू मोकार सोसायटीचा अध्यक्ष आहेस. पपेची माय काम करायली तुला टायमाला भाकर द्यायली, तू दिल्लीतल्या लोकांची इच खायला. माणसानं बळेविनं शक्ती बोलू नये. माझं मत आहे बोकड्याला किती जरी शिंग आले तर त्यानं वाघाच्या नादी लागू नये. वाघाच्या एका अरे वाघ चित्रातला पाहिला तर बोकड्याला संडास लागत. वाघ चित्रातला पाहिला तर बोकड्याला संडास लागती, तर खरा वाघ दिसल्या हे आरती करीन का घालीन लोटांगण वंदीन ठरलं है का नाही. आगावपणा नाही केलं पाहिजे माणसानं, शिस्तीत राहिलं पाहिजे. शिल्लक शिल्लक उग उग माणसं चेष्टा करते. आ दुर्योधन दुर्योधन आता पुरोचन पुरोचन होता काय चलतंय त्याचं बळविन शक्ती बोलू नये. मोठी माणसं मोठीच असतात. विमानात एक जण बसलं आणि त्याचा मित्र सायकलवर होता आणि ते विमानात नेमकंच बसू लागलं म्हणून त्याच्या फोनला रेंज होती ऋषी भाऊ आणि त्यानं फोन केला. अरे रावसाहेब कुठे रे, म्हणलं आता विमानात बसायला लागलो. ऐक म्हणला कुठं चालला, हैदराबादला. तू या अगोदर मी सायकलनं हैदराबादला जाणार कस शक्य, पहिल्याच वड्यात दुमत होऊन पडलं. ते हैदराबादला उतरले त्याला फोन गेला तुझ्या मित्राची मान मोडली. कस काय मोडीत म्हणला, सायकल इतकं दामटू लागलं वड्यातच गुतळली सायकल. अहो विमानात बसलेले मोठी मोठी असतात, मोठी मोठीच असतात. तुम्हाला एक सांगू का, मोठी माणसं मेल्यावर मोठ्यांच्या मातीला मोठीच जातात, तर मोठ्याच्या मातीला गेलेली मोठाली मसन वाट्यात पण ह्या खुर्च्या बसतात. श्रीमंत माणसं मसन वाट्यात पण भोईला बसत नाहीत, ही मोठी मोठी असतात. मला सांगा पुरोचन पुरोचन आहे, दरदर अंगाला घाम आलाय, मारतोय आपल्याला दुर्योधन. पण त्यानं सांगितलं मालक लक्षात ठेवा मी गरीब माणूस आहे, तुमचा पाईक आहे, माझं काय चलतंय सज्जनो. बाई झोपत नाही ना, इतक्या दिवसापासून जागते का, झोपण एके दिवशी डोळे मोठी सारखे झाले त्याला पाहत पाहत. आणि एके दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला. आपल्याकडे पुरण हे महाराष्ट्रातला प्रसिद्ध पक्वान नाही. आता बऱ्यापैकी गोड पदार्थाची लोकांना गोडाची विकळी का आली माहिती आहे का, जी गोष्ट जास्त होती का, जी गोष्ट जास्त मिळती का, तिचं महत्व राहत नाही. आपल्या इथं बसलेल्या सगळ्यांच्या लहानपणी हे 10-5 वर्षाचे सोडून 50-60 वर्षापूर्वी आता जे बसलेले आहेत का, यांच्या सगळ्यांच्या लहानपणी गोड पदार्थ फक्त महिन्याला खाला भेटत होता किंवा एखाद्या श्रीमंताच्या कार्यक्रमात भेटत होता. तालुक्यात 10-5 लग्न व्हायचे त्याच्यात नुकती असायची, नाही तर शिरान भातन कढीन ते शिऱ्याल तूप नसायचं, असा वहडा की पात्र चिटकून यायचं. हो इतका शिरा चिकट पण आवडीन खात होते. आता इतकं गोड इतकं गोड भजे फक्त महिन्याला सणाला भेटायचे. आता भज्याला जितकं तेल लागतंय का तितकं तेल भाजीत असतंय. मला असं वाटतंय मोठ्या मोठ्या पंक्तीमध्ये उरलेल्या तेलानं भाजी खात जावा आणि उरलेल्या तेलानं आचाऱ्याला आंघोळ घाली जावा. हो म्हणजे आपण असं खालो आणि मग ते जलोशील गोळ्या. एक जण म्हणला जलोशील द्या जलोशील द्या, त्यानं 7-8 खाल्ल्या. म्हणलं तू मूर्ख आहेस, कशा करता इतक्या गोळ्या खाला. म्हणला जलोशील खाल्ल्या ऍसिडिटी होत नाही. कौरक खातो रे घासा दुखन, जलोशीलचं पिठलंच कर. जलोशील गोळीचं पिठलंच कर आणि चपातीला लावून खाय, म्हणजे कायमची ऍसिडिटी होणार नाही. अहो थुत्तर इतकं चाललं तो डुकरासारखं, काही खास लागलं आणि पुन्हा पोटा स्टोप यातला म्हणले ऍसिडिटीचा. ह्यावरानं ह्यावरलं की सगळं होत असते. चला असू द्या. दुर्योधन पुरणपोळीचा स्वयंपाक केला कोणती आई साहेबांनी हे सांगू लागलो आबासाहेब.
आणि सगळ्यांना जेवायला वाढत. एक भाव सांगतोय कुंतीचा, दोन्ही गोष्टी बघा, रूपाची ताकद बघा. धर्म, भीम आणि अर्जुन यांना तूप वाढण पोळ्या वाढल्या. नकुल आणि सहदेवाला तूप पोळ्या नाही वाढल्या, तुपात पोळ्या चुरून वाढल्या. कारण हे दोघीचे होते, एकीचे दोन आणि एकीचे तीन होते. आणि मग बऱ्यापैकी तुला ध्यानात ठेवू शकत नाही, मनात ठेवू शकत नाही, कारण सातवा दिवस रे देवा, माझे डोळे जागून जागून मुठीसारखे झालेत, पापणातून भोळ्यातनं डोळे बाहेर आलेत रे देवा, किती डोळे सुजलेत माझे, आता मी नाही बघू शकत तुला. आणि कुंतीनं डोळे लावले. आबासाहेब, त्या विटेवरच्या मालकाला पाहण्याची ताकद डोळे झाकल्याबरोबर सातव्या दिवशी पुरोचन नावाच्या व्यक्तीनं मशाल आणली, लाक्षाग्रहाला मशाल लावणार. आयुक्त द्वारकेतला मालक उठला, अंगाला घाम आला. रुक्मिणी आईसाहेबांनी विचारलं, काय? काही नाही म्हणे, सुदर्शन आणावं लागतंय. सुदर्शन सोडलं, चक्रा मारके धरणी फोडी, तिथं भुयार पडलं. पांडवांनी कुंती सुखरूप वाचली. आणि तिथे पाच आपत्ती घेऊन एक स्त्री मुक्कामाला आलती, तिचे अवशेष सापडले. दुर्योधन किती नालायक होता, आपले चुलत भाऊ आणि आपली काकी मेली म्हणून नालायक दुर्योधनानं दिवाळी साजरी केली. हा हलकटपणा आहे, हा माणुसकीचापणा नाही, हा नालायकपणा आहे दुर्योधनाचा. चला पांडव वाचले. माझे प्रत्यक्ष ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नामदेवर आहे, चोखोबर आहे, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज यांनी देवाला विचारलं, काहो देवा, या पांडवांना घरातली लोक जाळत होती, तुला रात्री इतक्या वाजता उठून त्याला वाचवायची काय गरज होती, ज्याचा संध्याकाळ. मला एकदा फॉर्मवर सही पाहिजे होती आबासाहेब, ती फीस माफ करीत असतेत ना, फीस ती हो, मी तवाला आणत होतो ना काका महाराज, मी का आता म्हणाय लोक, आताच इचकू नका मो, मी पहिलं सांगायला लागलो. तर ते फॉर्मर सरपंचाची सही ते शिक्का असला की मग गुरुजी ती फीस माफ करीत होते. तर मग मी गेलो सरपंचाकडं, तर 9:30 वाजलेले होते, तोरक सरपंच उठलेत नव्हते. इथं लिहायला म्हणीन बरं मी ताई, तुमचा तर सत्कार केला आम्ही वरी बोलून, म्हणजे अंगाव घेऊ नका. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, मी कोणाच्या अंगाला शर्ट आलं तर म्हणू नका मला शिवलं म्हणून, मी आमच्या इथलं सांगायलो ते त्यावेळेच, आत्ताच सांगत नाही. मग गेलो 9:30 वाजता, तर मग सरपंचाच्या दारात एकच बूट होता, एक रात्री हरपिलता, काय हरपालता देव जाणे. आता ते त्याला नाद होता रंगरंगाचं पाणी प्यायचा, त्याच्यामुळे मग त्याचं ते बूट हरपालतात. काय वेटपट असते ते पाणी पिणाऱ्या माणसाचं काय करणं असते. आणि तुम्हाला त्या लोकांचा बऱ्यापैकी त्रास असतो, पण आता तुम्हाला म्हणता येत नसते. राजकारण इतकं अवघड आहे, आमची गाडी जर कोणी थांबली तर आम्हाला पाय पडून 2-3 रुपये कोणीतरी देते, नाही दिले तर पाय पडून तरी जाते. तुमच्या गाड्या थांबिलं की तुम्हालाच बोच करून जाते, त्याचंच तर नाव राजकारण असते. चलत राहत असते तुम्हाला ते, आता ते तुम्हाला रडता येत नाही. यांचं काम असं असते, जाऊ द्या आता कीर्तनात नाही सांगत. विठाला विठाला बरं, आम्ही नाही गाडी थांबली तर लोक म्हणते त्या लांब कीर्तन असं नो महाराजाला गाव गाव सायचे, त्याच्यामुळं थांबले नसते. तुम्ही जर गाडी नाही एखाद्याला पाहून थांबली ते का माणूस राहिला का, सांग का माया भाषेत त्याची भरली. आता त्यो का माणूस राहिला का, ते का बघ तू का माणसाकडं ते लय वरी गेला, त्यो काचच खाली करीन. असे लाऊड स्पीकर चालू राहते, पुन्हा त्याच्या लाऊड स्पीकरला लाईट लागत नाही, बिना लाईनवरच चलत येत ते. असे असतेत ते राजकारण. राजकीय क्षेत्रात पडणं काही इतकं सोपं नाही, बेजारे असतात त्याच्या बी. इलेक्शन दौऱ्यामध्ये त्याच्या सुद्धा पॅन्टी डिल्या होत्यात, म्हणजे कमरा बारीक होत्यात फुरी फुरी. इतकं सोपं नाही ते कसरत आहे प्रत्येकाच्या जीवनात ती सुद्धा असो. आणि मग ते एकच बूट होतं, माझ्या लक्षात आलं एकच काय हरपलं. तर मी म्हणलं, बाई कुठे आहेत दादा, थोत्र घेऊन चलत आहेत म्हणले, उजडू देत नाही. आणि 9:30 उजडत असते का, पण आता कुठे आपल्याला सही घ्यायची होती, काम असल्या माणसाला त्याला काय इलाज आहे. मी लगेच मी म्हणलं, बरं येतो नंतर. वापस गेल्यावर काय काम आहे, काय नाही, सही घ्यायची होती सही. 2-3 शेळ्या होत्या, लिंबाचं झाड, लेंड्या झाडायली ती बाई. ती म्हणली, आहो ते बाळू आलाय,
त्याला म्हणा उद्या ये. अरे बापरेच काम झालं. उद्या गेलो तर उद्या तर दोन्ही बुट नव्हते, दोन्ही नव्हते. मॅम लावघड काम झालं रे आता. परवाला ये. मग परवाली येताना शाळेतून येतानाच बस स्टँडला पडलेली पाहिजे. आज तर बूट नव्हतं, कपडे पण खराब झालेले होते. काय नाद असतं त्याला, काय विषय त्याला. पाणीची चित्र असत ते. आमच्या इथे एक बस स्टँडला पिऊन पडलं. तुमच्या माया कपड्यासारखेच कपडे होते त्याच्या अंगावर पांढरे शुपीत. पडल्याच्या नंतर डुक्कर आलं. डुकराने इकडच्या खिशातला चिवडा खाल्ला त्याच्या. इकडच्या खिशात फुटाणी होती. ते पाणी प्यायल्यावर माणसं फुटाणी काहून खाते काय माहित. काजू खाल्ले पाहिजे, बदाम खाल्ले पाहिजे, पिस्ता खाल्ला पाहिजे, अंजीर खाल्ले पाहिजे, फुटाणी खाते. तर मग ते इकडचा खिसा गौसन म्हणून डुकरांना अशी ढोसणी दिली. तर याला वाटलं पप्याची माईच उठवायली का नाही. बस स्टँडला कशी आहे पप्याची माई. एक दोन बाऱ्या डुकरांनी ढकलल्यावर त्याला राग आला. म्हणला काऊन ताण देते रे असा. हात फिरिला तर डुकराची शेपूट हातात आली. म्हणला पहिल्यापासून बुचडा घालीत होती ना, येणी कवापासून घालायला लागली. हे म्हणजे हे विशिष्ट प्रकारचं पाणी पिणाऱ्यांचा इतका ताबा गोड राहतो बघा. त्यांच्या बुद्धीवर इतकं प्रभुत्व असतं त्यांचं, फार प्रभुत्व असतं त्यांचं की बघता सोय नाही. आमच्या इथलं एक जण कधी मधी शुक्रवारी पाणी पित होतं. रोज नव्हतं पित, पैसे लागत ना त्याला. पण शुक्रवारी त्याला कोणीतरी भेटायचं आणि ते पाणी प्यायचं शुक्रवारी मस्त छानस ते. हो आणि नवरात्रातला दिवस होता म्हणून बायकोला उपवास होता. येताना त्यानं केळी घेतल्या. केळी घेतल्यावर त्याच्या लक्षात आलं ह्या केळी बायकोला उपवासात खायला काम येतील. पण बायको आतलं खाणारे कातडे तर खाणार नाही, वरचे सालटे. तुमच्याकडे केळी चांगल्या असतात अर्धापूर परिसरात मस्त केळी. इकडच्याच आम्हाला येतात, आम्हालाच काय अख्ख्या भारतात जातात. तर मग त्यानं काय केलं आबासाहेब, त्या केळी इकणाराला म्हणला हे सालटे खात नाही, सोलून दे केळी. केळी त्यानं सोलून द्यायला. त्याला तरी काय करायचं, त्यानं सोलण्याचे 10 घेतले, 10 रुपये सोलण्याचे. पिशवीत 2 किलो साखर आणि ह्या 2 डझन केळी. आणि घरी आल्यावर बायकोल म्हणला याच्यातल्या केळी काय तुला उपवास आहे. 3 पिशवी पाहिलीत म्हणली बाई केळी तर आणल्या नाही पण सालटे पण आणले नाही. तू का शेळी आहेस का सालटे खाला, केळी सोलून आणल्या. ती म्हणली बायला मन नाही त्याला. त्याला म्हणली बायला घरी आल्यावर केळीचे सालटे खात नसतेत रे, पण केळी सुखरूप येण्यासाठी घरापर्यंत सालटे ठूत असतेत. पण ते पाण्याच्या नादात कळलंच नाही ना असं काम. असो या अष्टादश संतांनी विचारलं देवाला, देवा ही घरातली लोक आहेत ना, घरातली लोक आहेत. 9:30 वाजले तरी मला सही करण्यासाठी पुढचा उठलात नाही. ज्या दिवशी उठला तर त्या दिवशी शिक्के गवसली नाही. ज्या दिवशी उठला त्या दिवशी शिक्के गवसली नाही. मग हे सर्वसामान्य माणसं इतके, ते या विश्वातला कोण जिवंत ठेवायचा आणि कोण मारायचा हे तुझ्या हातात आहे. आणि देवा तुम्ही रात्री 2 वाजता उठून पांडवांना वाचले याचं कारण काय, तर भगवंताचे डोळे भरून आले. याचं एकमेव कारण माझं चिंतन कुंतीने केलं. एक याचं एकमेव कारण तिनं मला चित्तात ठेवलं. याचं एकमेव कारण माझ्या प्रतिमेकडे ती सारखी पाहत होती. आणि त्या पाहल्यामुळं मी जर मला पाहून माझं चिंतन करून माझ्या नामाचा ध्यास ठेवून माझ्या कीर्तीचे पवाडे गाऊन जर पांडव जळून राग झाले असते तर मला करुणा घन कोण म्हणलं असतं, करुणेचा सागर कोण म्हणलं असतं, मला दयेचा सिंधू कोण म्हणलं असतं. म्हणून मी पांडवांना वाचिलं. माझे ज्ञानोबराय सांगतात त्या रूपात इतकी ताकद, त्या रूपाच्या नामात इतकी ताकद, त्या रूपाच्या कीर्तीत इतकी ताकद की जळत्या लाक्षाग्रहातून पांडव वाचावा ही त्या रूपात ताकद आहे. म्हणून आळंदीतले मा रूप Oh,
चोखोबाराय नावाचे एक संत होऊन गेले, फार मोठी व्यक्ती, एवढाच पुरावा आहे का किती मोठी चोखोबाराय. सज्जनांनो, स्वर्गातल्या लोकांना जीव घालायची ताकद, अमरपुरीतल्या लोकांना जीव घालायचं काम श्रीमंत श्री चोखोबरायने केलं. चोखोबराय म्हणजे सर्वसामान्य कुळात जन्माला आलेला महात्मा. शासन आता सांगत असेल आबासाहेब स्वच्छतेचे नारे, शासन आज सांगत असेल, पण 700 वर्षापूर्वी स्वच्छता कोणी सांगावी ती श्रीमंत श्री चोखोबरायनी सांगावी. त्रेतायुगात स्वच्छता कोणी सांगावी, लाहोर चित्र सशे रानडुकर धरणाऱ्याच्या कुळात जन्माला आलेली कन्या, तिचं नाव शबरी होतं. या शबरीनं त्रेतायुगात स्वच्छतेचा वारसा दिला, मतंग नावाच्या साधूचा आश्रम झाडा, स्वच्छता तिच्यापासून शिकावी. 700 वर्षापूर्वी चोखोबरायनं स्वच्छतेचा वारसा सांभाळला. मृत पावलेल्या जनावराच्या अंगातून कालांतरानं त्याच्या शवातून त्याच्या प्रेतातून त्याच्या शरीरातून दुर्गंधी येतील, दुर्गंधी लोकांसाठी जीवासाठी घातक ठरती, म्हणून या लोकांना मृत पावलेल्या जनावराची दुर्गंधी येऊ नये म्हणून गावाच्या बाहेर जनावर लांब नेऊन टाकायचं काम चोखोबरायकडे होतं. स्वच्छतेचं काम होतं, रस्ते झाडायचं काम चोखोबरायने केलं. सप्ताह असेल, कथा असेल, कीर्तन असेल, तिथं झाडून काम काढायचं काम चोखोबराय करत होते. एवढा सात्विक, सदाचारी, पुण्यशील, पावन महात्मा. रूप पाहता लोचनी सांगतो, एवढा पुरावा आहे का. या चोखोबरायच्या जीवनामध्ये, प्रापंचिक जीवनामध्ये, सोयराबाई नावाची पत्नी, यांना एक पुत्र झाला, पुत्र मुलगा झाला. कर्मनो गहनो गती, शरीरामध्ये दोष. आबासाहेबांचे बंधू डॉक्टर आहेत. एखाद्या माऊलीला जर बाळ झालं तर कधी कधी बाळ सुखरूप असतं पण तिच्या वक्षस्थळात दूध येत नाही, हा शारीरिक दोष आहे. मग त्याच्यासाठी औषध, उपचार, गोळ्या वगैरे काय, आता पण त्या काळात काहीतरी काढा द्यायच्या, लिंबाच्या काढ्या द्यायच्या वगैरे वगैरे वगैरे, नाही द्यायचे, नाना प्रकारचे पदार्थ असतील काय. माझ्या लहानपणी बाळांतणीला मसाल्याचा पदार्थ तिखसखस असती, ती अशी पाट्यावर वाटून 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 बाळांतपणामध्ये त्या माऊलीला त्या खाण्यासाठी द्यावे, त्याच्यापासून त्या बाळाला दूध वगैरे, असे प्रकार. आता तर हा प्रकारच गेला, आता वैद्यकीय क्षेत्रात फार मोठी हे झाल्यामुळं, प्रगती झाल्यामुळं ती जुनी कोणी प्रयोग करत नाही. पण त्या माऊलीला दूध नाही, बाळ असं कोमेजून चाललंय, त्याचा चेहरा काळपट पडलेला आहे, गोंडस बाळ होत. बरं, कोणाच्या घरी जावा तर तो काळ विचित्र होता, सर्वसामान्याला कोणाच्या घरी जाता येत नव्हतं, काळ विचित्र होता. करावं काय, बाईनं मालकाला सांगितलं, मालक एक काम करा, तुमच्या बहिणीकडं भरपूर गाई म्हशी आहेत, एक गाय तुमच्या बहिणीकडनं आणा, मला काही दूध येत नाही, तुमच्या बहिणीची गाय एखादी आणा, ती गाईचं दूध आपल्या बाळाला पाजू, आणि बाळ मोठं झाल्याच्या नंतर गायन वासरू तुमच्या बहिणीची नेऊन घालू. कल्पना करा, लेकरू होतं मंगळ वेढ्याला, आबासाहेब लेकरू मंगळ वेढ्यात आहे, आणि त्या लेकराच्या आत्या बुलढाणा जिल्ह्यात आहे, मेहना राजा नावाचं गाव, तिथं आत्या राहत होती, मंगळ वेढा ते बुलढाणा. आता कसे जात आलो, 700 वर्षापूर्वी कसं जायचं होतं, काय परिस्थिती असेल त्यावेळेला जाण्याची. चालत 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 तिथपर्यंत गेले. ताई, गाय पाहिजे, घेऊन जा दादा, काय हरकत नाही, घेऊन जा. पण कशी गाय न्यायची आता, इतकी इतक्या लांब नेऊस तर किती दिवस होतील, म्हणून डमणी झुपली, रेंगी डमणी होती पोली, अशा रेशमाच्या पडद्याने. बहीण श्रीमंत होती, 400-450 एकर जमीन होती त्या काळात. एका महात्म्याच्या मुखारविंदातून वाक्य ऐकिलं, चोखोबरायच्या बहिणीच्या घरी बैलगाडीच्या शिवळा सोन्याच्या होत्या, भारदस्त लोक होती, वजनदार माणसं होती, सौंदर्य, श्रीमंती, विद्वत्ता, विशिष्ट प्रकारच्या जातीची जहागिरी नाही.
सौंदर्य विद्वत्ता आणि श्रीमंती कोणाच्या बापाची जहागिरी नाही. कारण असं सांगा बरं, एखाद्या जातीत विद्वान माणसं नाहीत आबासाहेब, प्रत्येक जातीत विद्वान माणसं, प्रत्येक जातीत श्रीमंत माणसं. प्रत्येक जातीत विचारवंत माणसं. मी तुम्हाला एक सांगू का, जगात अशी एकही जात नाही की त्या जातीत नालायक माणसं नाहीत. प्रत्येक जातीत नालायक माणसं आहेत, प्रत्येक जातीत हलकट माणसं आहेत. आणि वाक्य नीट ऐका, प्रत्येक जातीत चांगली माणसं सुद्धा आहेत. म्हणून कोणीही कोणाला नाव ठेवण्याचं काम करत जाऊ नका. असं म्हणायचंच नाही हे श्रेष्ठ आणि हे खराब, हे उत्तम आणि हे चांगले, अद्याप नाही. असा सांगावर तुम्हाला एखादी आबासाहेब एखादी जात पाहायला भेटली का, त्या जातीतली माणसं दारू पित नाहीत. प्रत्येक जातीत चांगली माणसं, प्रत्येक जातीत वाईट माणसं. श्रीमंत आहेत ते. ती बैलगाडी मंगळ वेढ्याला आली त्याच्यासाठी पुरावा आहे. संसाराचे भय धरोनी मानसी, चोखामी होऊन पुरीशी जाता झाला. बैसोनी एकांत पुशे गुजमात, वहिनी शमवंत आहेत की. बहीण बी किती अधिकारी होती माझ्या माईंनो. तुमचा भाऊ जर तुमच्या घरी आला तर तुम्ही एकच विचारतात, दादा आई खुशाले का, दादा वडील खुशालेत का, दादा तू हे लेकर बाळ खुशालेत का. हे जरा फिरून बोलत जा. भाऊ आला की इतकत म्हणे जा, दादा वहिनी खुशाले का. डसू देत जा जर सज्जीबीला इच्छू तुमच्या. माई तू माईवर तुमचं प्रेम आहे, त्याचं प्रेम आहे, कधी कधी त्याच्या बायकोवर बी प्रेम करत जा. वहिनी खुशालेत का, इतकं म्हणलं की सगळंच झालं. कारण ती खुशाल असली की तुमचा दादा खुशाल. ती प्रसन्न असली की तुमचा दादा खुशाल. हे उलट करतात. तेव्हा जिला भारीची साडी पाहिजे का माहेरातून, तिनं भावाला चांभळायचंच नाही. घ्या बाळ्याचा आजचं शिका आजच्या दिवसात. ज्या बाईला भारीची साडी पाहिजे तिने एकच म्हणायचं, वहिनी बाई येता येता नांदेडच्या बसस्टॉपला तुमचे दादा दिसते होते. आमचे लेकर पाहिल्याबरोबर एक पाण्याची बिस्लरी, एक डझन भर केळी, दोन बिस्किटचे पुढे. काय तुमच्या माहेरातल्या लोकायला वळणी वहिनी बाई, हिचा दादा तर कवा व्यासरामातच पडलेला. पण तिच्या दादाचं वर्णन केलं की मग ती नवऱ्याला सांगती. नवरा म्हणला घरात एखादी साडी का बाई, इतकी हळद झाली आपल्याला, दोन एक कुंटल हळद फुका इका म्हणत नाही फुका. आणि तुमच्या बहिणीला साडी आणा ना 4-5 हजाराची. फक्त भावजईचं वर्णन करायचं. पण तुम्ही हलक्या साड्या काऊन नेसून येतात त्याचं कारण सांगू का. तिथं गेलं की भावाला सांभाळतात, दादा काय होता बाई, हत्तीच्या पिल्ल्यावानी असा टकटक चलत होता बाई, काय वहिनीच्या नादी लागला तवापासून माय मेलेल्या वा घरावानी गुडघ्याला गुडघे घासायले बाई तुझे. म्हणून भाऊजाई घरातलीच साडी नेली, घरातलीच. काय गरज आहे तुम्हाला त्याचे गुडघे वाळू की त्याचे थुत्तर वाळू, काय करायचे. तुम्ही तुमच्याच पप्याच्या बापाला खाऊ घाली जा गावरान तू. हा तेव्हा दुसऱ्याच्या चुली सारिल्या की आपले भितड पडत असतील. कधी कधी आपल्या सारील्या पाहिजे असं होतंय. वहिनी शमवंत आहेत की. काय बाई होती हो, त्या बाईनं विचारलं, दादा वहिनी खुशाल आहेत का. ताई सगळे खुशाल आहेत ग, पण तुझ्या वहिनीला मुलगा झाला, मला मुलगा झाला, तुला भाचा झाला, पण वहिनीला तुझ्या दूध नाही. म्हणून गाय आणली पंढरपूरला. सात्विक सदाचारी पुण्यशील लोक होते. पण चोखोबराईनी मात्र दूध नाही काढलं. काय भाव असेल, काय प्रेम असेल वासराविषयी गायीविषयी मी नाही सांगू शकत, आपली वाणी तितकी शक्तिशाली नाही. पण नाही दूध काढलं. बायकोला सांगितलं सोयरा त्यानं दिलंय, मारायचं का वाचवायचं ते ठरविन. रूपाची महती माहीत होती. मंदिरात कोणी जाऊ दिलं नव्हतं, पण मंदिरात जाणाऱ्याला विचारलं देव कसा दिसतो. काडीनं चित्र काढलं मातीवर, तेच चित्र दंडावर काढलं,
घरी गेले आणि सांगितलं लक्ष्मी सोयरा हे चित्रलेखरण पाहिलं की वाचते अंधश्रद्धा असेल कोणाला पटत असेल न पटत असेल त्याच्याशी काय घेणं आहे ते चित्रविटेवरच्या मालकाचं होतं ते एखाद्या नालायकाचं नव्हतं एखाद्या हलकटाचं नव्हतं एखाद्या बुजदिलाचं नव्हतं ते चित्रविटेवरच्या मालकाचं होतं मुखामध्ये स्तन दिलं डोळे उघडले पिण्याच्या निमित्तानं आणि चित्र दाखिलं मुलगा सुदृढ त्याचं नाव कर्ममेळा त्याचं नाव कर्ममेळा तो कर्ममेळा सुद्धा इतका सात्विक होता उपजताची कर्ममेळा आणि वाचे विठ्ठल सावळा अगा नुसतं बिंब पाहिलं बिंब बिंब चित्रीचा देव पाहिला तो चित्रीचा पाहता तो बिंबी नारायण ठसावला नुसतं बिंब पाहिल्याबरोबर तितकं बघितल्याबरोबर त्याला त्राण उत्पन्न होतं ही रूपातली ताकद आहे म्हणून आळंदीतले मालक म्हणतात रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता विदर्भचे बादशाह मुसलमान माणूस फार मोठा राजा जातीनं मुस्लिम नामदेवरायच्या सोयरीकी करता पंढरपुरातले मालक बिदरला गेले त्या दिवशी या बादशाहने विटेवरचा मालक बघितला नामदेवरायच्या लग्नाला भगवान गेले त्यावेळेलाही बादशाहने मालक पाहिले आजही बिदरला विटेवरच्या मालकाच्या पादुका आहेत तो शिवृंदावन आहे फार महती त्या रूपाला भुलून गेलतात बादशाह दामोशेटीची चुकौती पोचण्याकरता जगाचा मालक तिथं पोचला होता इथून नाईक या रूपामध्ये ते रूप बघितल्याच्या नंतर खळखळा ओतिल्या मोहरा नीट मोजो नि पावती करा त्या मोहरा होती तो त्या लहानशी पुरचुंडी होती त्याच्यातून मोहराचा असा ढिगल पडत होता तो मोहरा टाकणारा बघितल्याबरोबर बादशाह एवढा चकित झाला इतका चकित इतका चकित शहा बोट घाली तोंडात शहा बोट घाली तोंडात झाला रिकामी जागा पंढरीनाथ झाला रिकामी जागा पंढरीनाथ ते रूप पाहिल्याच्या नंतर बादशाह सुद्धा बोट तोंडात घालीत होता लाई 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 ला बादशाह म्हणायचं अरे क्या
कोण आहे विठू नाईक? इतकं रूप, इतकं रूप गोड, रूप पाहता लोचनी, एवढी रूपातली ताकद होती. एक राजा आहे, त्या राजाची पाठ दुखत होती, पाठ पाठ चोळण्यासाठी माझ्या सद्गुरु शेणा महाराजांना बोलून घेतलं. महाराज पूजा करत होते, राजाचे सेवक आले, आवाज दिला, शेणा. बाईसाहेब बाहेर आल्या, शेणा महाराजांच्या धर्मपत्नी, जी काय करायले? शेणा पूजा करते, आवरा म्हणा, बोलवलं राजानं. ती बाई हुशार होती, त्या बाईला माहित होत राजानं जरी बोलिला असेल पण मालक त्या राजाची पूजा करायला येत, सगळे राजे कोण्या दिवशी बटन दाबून मारायचे ज्याच्या हातात ते सगळ्यांचा राजावरी आहे, आणि त्या राजाची पूजा करायला येत. बाईनं उठिलं नाही, ती तुमची आमच्या माझ्यासारख्याची तुमची सगळ्यांची अशी कोणाची बायको असती तर ती म्हणली असती आवर कौरक देव चोळायला, साहेबान बनिलंय ते बंडल देते ना एखादं, असं म्हणली असती ती. पण ती सेना महाराजांची धर्मपत्नी, तिने विचार केला आपण नाही उठवा, उशीर झाल्याबरोबर सेवक आले बांधून घेऊन जायचं. एका निष्ठावंत व्यक्तीला कसं बांधावा, कसं बांधू द्यावा, म्हण विटेवरच्या मालकाने सेना महाराजाचं रूप घेतलं, बगलात धोपटी घेतली आणि त्या राजाची मालिश करायला गेले, तेल मागून घेतलं, वाटी अशी समोर टेकली, राजे खुर्चीवर बसलेले आहेत ते, आणि सेना महाराज पांडुरंग प्रत्यक्ष सेना महाराजाच्या रूपात आहे, आणि मानावून खाली डोकावून पाहिलं तर वाटीत विटेवरच्या मालकाचं रूप पडत, ते रूप बघितल्याबरोबर पाठ राहिली. चित्रातला देव पाहिला, इतकी ताकद त्या विटेवरच्या मालकात, पण रूप पाहता आलोचनी, सुख झाली हो साजनी. विठोबा रघुमाई वाजून गेलेत आहे का नाही? साडेदहा झालेत. 5 मिनिटात एक प्रसंग सांगतो. रामकृष्ण सज्जनांनो, पंढरपुरातल्या मालकाच्या रूपात इतकी ताकद, कोटी ब्रह्महत्या श्रीमुख पाहता जाती, इतकं. बाकीच्या तीर्थावर विधी आहेत, तिथे विधी सुद्धा नाही. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. ते रूप पाहण्यासाठी मला असं वाटतंय आबासाहेब तुमच्यासारख्याला जर इथल्या महिलांनी सांगितलं आम्हाला पंढरपूरला जायचं तर तुम्ही लक्झरी करून देताल, त्याची तिथं जेवणाची व्यवस्था करताल, आणि एखादा म्हणला असं मला एकट्यालाच जायचं तर कारण सांगतो, नुसता एखाद्यानं हातवरी करावं मला पंढरपूरला जाल, तिकिटाला पैसे पाहिजे, मरुस्तर वाऱ्या करतील इतके लोक पैसे देतील एकाच कीर्तनात, आणि खाण्याची तर पंचायतच नाही. जी बाईला स्वतः दुसरी स्वयंपाक देते आवा, ती बाई खांद्यावर पताका पाहिल्याबरोबर गावरान तूप लावून चपाती देईल, इतकी ताकद आहे. त्याचं रूप पाहायला जाणार आहेत, त्याचं रूप पाहायला जाणार आहेत. याच्या पलीकडे सांगू का, कमरेतला बॉयलजनला क्रॅक आहे, त्याच्या रूपाचं वर्णन करतो, त्याच्या नामाचं वर्णन करतो, तरी कीर्तनात मला खुर्ची टाकली. त्याचं वर्णन करणारे इतकी ताकद आहे. बघा ना, स्पीकरवाल्याने एकाकडे तर लाईट नाही लावली, माझ्याकडेच लावली फक्त. त्याचं वर्णन करणाऱ्यात इतकी ताकद, इतकी मोठी शक्ती राजो. काय नावात ताकद आहे, त्याच्या नामात, त्याच्या रूपात एवढी मोठी ताकद आहे. आमचं आऊत मोड एके दिवशी गड्याच्या हातानं, आऊत मोड, आऊत मोडायच्या नंतर गडी गेलं शेजाऱ्याच्या आखाड्यावर, आणि त्याला सांगितलं आमचे 5-6 तास पाळी घ्यायची राहिली तर, आणि आम्हाला आऊत द्या. ते माणूस इतका मोठा होता, त्याच्याकडं 4-5 बैल होते, त्याला 2-4 बैलाची शेती, पण 2 बैल शिल्लक असायचे, मोठा माणूस होता ते. त्या गड्याला म्हणला येडपठेस काय तू, उठलं की सुटलं आमचे बैल मागा जवळ. त्यांनी मला फोन केला, ते म्हणलं काय हो,
जर शिपाटाक शिपाळी राहिली आणि आपलं आवताचं जानुळ मोडे म्हणलं मग त्या आखाड्यावर गेलतो त्याने दिल नाही काय म्हणलं तू काय नाही आउद्यान आउद्यान येडपटेस का तू आता जाऊन सांग बाळू महाराजाच्या शेतात पाळी घालू लागलो म्हणतो ते गेलं ते म्हणला तू चल चल बाहेर होय जातो म्हणला पण ऐकत असेल तुमच्या शेजारी बाळू महाराजाचं दीड एकर राणी आणि त्या दीड एकर रानात पाळी घेता घेता पाटाभर पाळी राहिली आणि जानुळ मोडे बर बर इकडे आमचा आऊद दिल्यावर तुमच्या बैलावर शेव नाही तर करळ होईल पाळी व्यवस्थित चालणार नाही बैल आमचेच नाही आऊत आमचंच नाही येठणं आमचंच नाही आणि आमचे बैल तुला चालायचे नाही गडी पण आमचाच नाही आणि आमच्या बैलाला मका लागती बाळ्याच्या रानात मका नाही मका बी आमची कावळा भरणी त्यानं साठा भरणी दोन दिवस त्याची वाघार हीच मका खात होती मला सांगा विटेवरच्या मालकाचं नाव घेतो बाळू तर बैला सगट गढ्या सगट आवता सगट पुढच्यानं दिलं तर त्या मालकात किती ताकद असेल कल्पना करा ना त्याच्या रूपात किती ताकद असेल रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूपात फार मोठी ताकद आहे आदरणीय आबासाहेब गंगाधररावजी निकम यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा आहे या वाढदिवसाच्या निमित्त आम्हा सर्वांच्या वतीनं तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा आबासाहेब एक विनंती करतो तुम्ही गाडीत बसल्याच्या नंतर एखादा महाराज चालला त्याच्यासाठी गाडी नाही उभी केली तरी चालेल आमच्यासाठी कोणी करतंय पण एखादा शेतकरी असेल एखादा सर्वसामान्य मजूर असेल एखादी गरिबाची मजुराची बाई असेल तुमची गाडी येत असेल आणि रस्त्यानं जर असे कोणी दिसले असतील त्याला तुम्ही मदत करा आयुष्यभर विटेवरच्या मालकाची कृपा तुमच्यावर आहे सर्वसामान्य जीवावर सर्वसामान्य लोकांवर केलेला उपकार हा विटेवरच्या मालकाला आवडतो हा काशीतल्या मालकांना आवडतो मोठाल्यावर तर कोणीही उपकार करेल त्याचा काही विषय नाही आणि हे पुण्य तुमच्या गाठीला असू द्या त्या पुण्याच्या बळावर गोड असं सदृढ आयुष्य तुम्हाला प्राप्त राहील आणि त्या आयुष्यात कायमस्वरूपी राजाश्रय प्राप्त राहील आणि त्या राजाश्रयाच्या बळावर मग तुम्ही पुनश्च जनतेची सेवा करण्याचा वारसा वसांत करण्यात ठेवा ही आणि ते तुमच्याकडनं करून घ्यावं ही ब्रह्मांडाच्या मालकाच्या चरणी विनंती बऱ्यापैकी कामं असते बाबा राजकीय क्षेत्रातल्या माणसांनी कीर्तनच ऐकावा असं मी कधी म्हणणार नाही ऐकू नका म्हणणार नाही पण कीर्तन ऐकाच असं म्हणणार नाही एखाद्या गरीबाचं पडलेलं काम जर तुम्ही ते पूर्ण केलं तर हजारो कीर्तन ऐकल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं आता सरपंचींबाई आलत्यावरी तुम्ही ज्या क्षेत्रात राजकीय क्षेत्रात काम करता आधी करून बऱ्यापैकी जे सरदारजी काका आधी करून सगळेजण हार घालण्यासाठी आलते राजकीय क्षेत्रात तुम्ही वावरत असताना एखादा जर आबासाहेब तुमच्या जीवनात सरपंचींबाईच्या जीवनात इथं बसलेल्या राजकीय लोकांच्या जीवनात एखाद्या ठिकाणी एखादा बोर पाडला आणि त्या बोरला पाणी लागलं आणि ते पाणी जर परिसरातले प्रांतातले त्या गल्लीतले लोक पेत असतील तर हजारानं पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते जनतेची सेवा करायची आणि जनतेची सेवा करणं हे राजाचं काम आहे जनतेची सेवा न करता भजन करणारा राजा जनावराच्या जन्माला गेला मी भागवत सांगतोय त्या राजाचं नाव होतं इंदुधुम्न नावाचा राजा त्याला आजचं पुराणातलं नाव आहे पांडे नरेश जनतेची सेवा न करता डोंगरावर जाऊन भजन करू लागला तो राजा अगस्ती नावाच्या साधून शाप दिला राजा अरे समाजाची सेवा करण्यासाठी तुला राजा केलंय आणि तू समाजाची सेवा न करता डोंगरावर जाऊन भजन करायला जप करायला म्हणून तू हत्तीच्या जन्माला जाशील तुम्हा लोकांना राजकीय क्षेत्रात देवाने याच्याकरता पाडले जनतेची सेवा करण्याकरता जनतेची सेवा करण्याकरता एखादा राजा जनतेची सेवा न करता दोन दोन वर्ष जर वारीच करीत असेल तर त्यानं राजेपणाचा राजीनामा द्यावा खांद्यावर पताका घेऊन वर्षानुवर्ष चलत असेल तर मग तुला राजा कशाला केले सुमळ्या
तू जनतेची सेवा करणं, जनतेची सेवा करणं, शिक्षकानं विद्यार्थ्यांना शिकवायचं, त्याच्या पुढचे विद्यार्थी जर मोठे तरबेज झाले तर या भारत देशाचे हिरे म्हणून या भारत देशाला सांभाळतील, त्याच्यातच त्याच्या काशीच्या पंढरपूरच्या वाऱ्या झाल्या, हे त्याच्यातलं त्याचं पुण्य. इथं बसलेल्या सुनाला सांगतो, सासू सासऱ्याला नरम गरम स्वयंपाक द्याला की 1 कोटी कीर्तन ऐकल्याचं पुण्य त्या सुनाला मिळते. सासू सासऱ्याला जीव लावत नाही आणि कीर्तनात पुढं बसती, महादेव कोरडा पण होऊ देईन, उजाड्यापासून महादेवावर पाणी. हो, बेलानं महादेव झाकून टाकला आणि मंजुळानं पांडुरंग झाकून टाकला आणि नवऱ्याला चहा देईन द्वारका. अशी बाई ज्या गावात हे त्या गावात गारा पडत असतात. बाईचा सगळ्या द्वारका इथली म्हणीन बरं मी आमच्या इकडची म्हणायलो. हो, सासू सासऱ्याची सेवा करायची सगळ्यात मोठी ताकद. बोलायला सांगतो, महाराजाच्या पाया पडायचं, मायबापाच्या पाया पडायचं नाही. आवडत नाहीत तुम्ही पंढरपुरातल्या मालकाला, आवडत नाहीत काशीतल्या मालकाला. आई वडिलाचं दर्शन घेतो का, त्याच्यासारखा जगात श्रेष्ठ कोणी नाही, फार मोठं नाविन्य. आणि आबासाहेब, आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला एक सांगतो, सर्वसामान्य लोकांची जितकी सेवा करता येईल तितकी सेवा पदरात पाडून घ्या. गोरगरिबांची सेवा जितकी करता येईल तितका करण्याचा प्रयत्न करा. गोरगरिबाची कामं एखाद्या श्रीमंत माणसाची करू नका असं म्हणत नाही, पण श्रीमंताचे 4 करत असताना गरिबाचे आधी 10 करायचे आणि मग श्रीमंताचे. कुठं कुठं अशी एका ठिकाणी 2 रांगा होत्या, एक महिलांची रांग आणि एक पुरुषांची रांग. रेल्वे स्टेशनवर तिकीट काढायचं होतं, आता लक्षात आलं, तर 5 महिला उभ्या होत्या आणि 3 पुरुष होते. तर मी म्हणलं आपला नंबर आधी लागेल. ते 4 महिला सोयड्या, 1 पुरुष घेत होते. 4 महिलांना तिकीट दिलं, 1 पुरुषांना देत होते. मग तुम्ही असं करा, 10 श्रीमंताचं आधी 10 गरिबाचं काम करायचं, मग 1 श्रीमंताचं करायचं. राग येत असेल श्रीमंताला, पण पंढरपुरातल्या मालकाला आनंद वाटणार. त्याचं कारण सांगू का, 36 वर्ष पंढरपुरातला मालक काका महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या बायकोचे त्यानं कपडे धुतले, एकनाथ महाराजांचे धोत्र धुतले. त्याचं कारण सांगतो, एकनाथ महाराज सगळ्यात जास्त गरीब लोकांना किंमत देत होते. आपल्याकडं वेगळं आहे, पोराच्या लग्नातला सत्यनारायण असला की गिरगावकराला आमंत्र, काका महाराजाला नाही, आवाला आमंत्रण, आमक्याला नाही. कोपऱ्या कोपऱ्यावरलेला आपण आमंत्रण देतो, एकाला शुगर, ते शिऱ्याकडं नुसतं पाहलं, टुळू 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 शिरा खाताय ना. दुसऱ्याला कढी आवडायली पण पोटात स्टो पेटलाय त्याच्या, आम्ल पिताचा स्टो पेटला असा म्हणून त्याला कढी खाताय ना. भात खाल्ला की शुगर वाढायली. अरे गरीब, भात खातो, पात्र पुसून खातो, मिठानं हात धुतो, आशीर्वाद देऊन निघून जातो, आपण त्याल बोलित नाही. त्याच्यामुळं आपण पंढरपुरातल्या मालकाला आणि काशीतल्या मालकाला आवडत नाही. तुम्हाला एक सांगू का, ओल्यावर पाऊस पडला की धन वाळत नाही पण पिवळं पडत. ओल्यावर पाऊस पडला ना धन पिवळं पडत, पिवळं पडत. शेतकरी येत ना तुम्ही ऐका नाही हो, म्हणून वापशाव पाऊस पडला पाहिजे. म्हणजे ज्याला गरज आहे का त्याला तुम्ही मदतीसाठी उभं राहिलं पाहिजे. ज्याच्या इथं 5-25 गाड्या आहेत त्याला तर कोणी देत, ड्रायव्हर घेऊन जा, गरबड नसती तर चाव्या घेऊन जा, गाड्या 2-3 ज्याच्या इथं लय म्हणते त्याला कोणी देत. एखाद्या गरीबाची लेखभाल गावात यावी, तिच्या पोटात बाळ असावा, रात्रीच्या 2 प्रसूतीच्या वेदना सुरू व्हाव्या, आणि इथून नांदेडला जाण्याकरता ऑटो रिक्षा पुरते खिशात पैसे नसावा. आणि अशा वेळेला तुमच्यासारख्याची गाडी त्या गरीबाची बाई बाळांतपणासाठी नांदेडपर्यंत पोचवा, तिचं बाळांतपण करून लेकराला तिला तिच्या घरी आणून घालावा. 100 सप्ते केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते, 100 सप्ते. एक जण म्हणला, राजकारणातली माणसं मालकरी नसतात पण श्रीमंत कस काय होते. म्हणलं ते काम चांगले करतात ना सुमळ्या, ते त्याच्यामुळे मोठे होते. ते सेवा असतील खूप लोकांची,
या बाई एखाद्या क्षेत्राला नाव ठेवण्याची आपली पात्रता नसती. आपल्याला जी होता येत नाही का ते मूर्खपणाचं टोके, होता येत नाही इतकं म्हणावं आपली लायकी नाही, पण एखाद्या क्षेत्रातली माणसं वाईट आहे ते म्हणणं मूर्खपणाचं टोक आहे. कसं म्हणता येईल राजकीय क्षेत्रातल्या लोकांना वाईट? अद्याप नाही. गाडी चालली गिरगावकराची आणि त्याच्याच कीर्तनाला माणसं आलते, एक जण ठेस लागून पडलं, अंगठ्यातून रक्त येत होतं. ड्रायव्हरनं सांगितलं आपल्याच कीर्तनाला आलते, जाऊ दी बाबा, रातची झोप नाही, आपल्याला पुढच्या ठिकाणी पळायचं. पळाला गिरगावकर. मागून लगेच एखाद्या व्यापाऱ्याची आली, माऊली अंगावर घेऊ नका. व्यापाऱ्याची गाडी आली, सांगितलं आपल्याच आरतीवर त्याची हळद आणि सोयाबीन इकायला येते. चाल बाबा चाल चाल, सकाळच्या बिटाचा ताण आहे मला, चल. ते रक्त भंबळ आपली गाडी भरल. व्यापाऱ्यानं घेतलं नाही, गिरगावकरानं घेतलं नाही. मी दृष्टांतापुरतं म्हणायलो. आणि पाठीमागून तुमच्यासारख्या पुढाऱ्याची गाडी आली. ड्रायव्हरनं सांगितलं ते पडे हो, त्याला ठेस लागली, पण आपल्याला मतदानात ते विरोधात होतं, आपल्या त्यानं आपल्या विरोधात प्रचार. चावदी बाबा, पण त्याच्या पायाला लागले, घे मधी. उद्देश कुठला का असं, पण ह्या अशी कामं करायला पुढारी पुढं सरकतेत. म्हणून पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक त्याच्याही कपड्याला मळ लागू देत नाही. हो, लोक म्हणतात त्याचा घाम निघत नाही, तरी त्याच बरं कसं काय होतंय असं करतात ना जरा जरा काम, त्याला आवडावं असं काम करतात ते, त्याच्याकरता होत राहत असते. आणि काय राजकीय क्षेत्रातल्या तुमच्या लोकांना लाईट, रस्ता, पाणी, काय मूलभूत गरजा असतात गोरगरिबांच्या, त्या पूर्ण करणं हेच तुम्हाला यज्ञ सत्य पर्वणी ह्या सगळं काही केल्याचं, वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. आणि अशी कामं तुमच्या जीवनात आबासाहेब घडो, आणि त्या कामाच्या पुण्याईनं काशीतला मालक आणि पंढरपुरातला मालक प्रसन्न हो, आणि त्या प्रसन्नतेच्या बळावर गोड अशीच तुमची नौका, गोड अशी या अथांग विश्वावर अधिराज्य, या प्रांतावर अधिराज्य व्हावं अशी प्रलोभनीय कीर्ती तुमची वाढत राहो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. आणि माझ्या थोडक्या मुडक्या आजच्या वाणीला पूर्ण. ज्ञानेश्वर या महाराष्ट्राच्या मातीत, या पवित्र भारत देशामध्ये 12 ज्योतिर्लिंगावर एका पातशाहीनं आघात केलता. त्या आघातावर मात करून 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार ज्या माऊलीनं केला, अशा परमपावन सात्विक सदाचारी पुण्यशील राजमाता देवी अहिल्याबाई होळकर, अशा माऊलींचा आबासाहेब तुमच्या पाठीमागं आशीर्वाद आहे. आणि त्या आशीर्वादाच्या बळावर तुम्ही उंच गरुड झेप घ्या, ही तुम्हाला भगवंताच्या चरणी प्रार्थना.